महाराष्ट्राच्या महानिकालाला आता अवघे 48 तास उरलेत. मात्र निकालानंतरचे 48 देखील महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्हींसाठी आव्हानाचे असणार आहे. कारण ज्यांना बहुमत किंवा बहुमताजवळचे नंबर मिळतील त्यांना सरकार स्थापनेसाठी फक्त 48 तासांची मुदत मिळणार आहे. यामध्ये जर सत्तेच्या चाव्या अपक्षांच्या हाती गेल्या तर पुन्हा एकदा हॉटेल पॉलिटिक्स रंगण्याची शक्यता आहे. 26 नोव्हेंबरच्या रात्री 12 आत सत्ता स्थापनेचा सोपस्कार पार पडला नाही तर 26 नोव्हेंबरच्या रात्री 12 वाजेपासून पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे. निकालानंतर सत्तेसाठी फक्त 48 तास, नाहीतर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट. 23 तारखेला निकाल, त्याच्या पुढच्या 48 तासामध्येच बहुमत सिद्ध करण्याचं आव्हान. सत्तेची गणितं जर अपक्षांच्या हाती गेली तर मात्र पुन्हा हॉटेल पॉलिटिक्स रंगणार. आत्तापासूनच महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठकांमधून रणनीती ठरवण्यास सुरुवात. कौल अस्पष्ट आल्यास राज्यपाल पहिल्यांदा सत्ता स्थापनेचं आमंत्रण कुणाला देतात हे पाहणं महत्वाचं. 26 नोव्हेंबरला रात्री 12 पर्यंत सरकार स्थापन न झाल्यास 12 नंतर पुन्हा एकदा राष्ट्रपती राजवटीची चिन्ह. बहुमतासाठी अधिक कोण दावा करतं, राज्यपाल अधिक कुणाला बोलावतात, हे दोन्ही मुद्दे कळीचे ठरू शकतात. आतापर्यंतच्या विविध सर्व्हेमधून महाराष्ट्राचं चित्र अटीतटीचं असण्याची दाट शक्यता. सर्व्हे खरे ठरल्यास अपक्ष आणि इतर छोट्या पक्षांचा भाव वधारणार. नेत्यांना फक्त निकालाचीच नाही तर निकालानंतरच्या 2 दिवसांपर्यंत धाकधूक असणार. आमदार पळवापळवी होऊ नये यासाठी आत्तापासूनच हॉटेल बुकिंगची तयारी सुरू झाल्याची सूत्रांची माहिती. 2019 प्रमाणे पुन्हा एकदा राज्यातील सर्व आमदार मुंबई मुक्कामी राहण्याची शक्यता. सत्तेचा आकडा जर फसला तर आमदारांचा मुंबई मुक्काम देखील वाढण्याची चिन्ह. ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी अधिकाराधिक आर्थिक व्यवहार केला त्यांना चांगला प्रतिसाद मिळाल्याचं दिसलं. काही ठिकाणी आर्थिक व्यवहार झाले असतील पण लोकांनी ते नाकारले. पण साधारणतः आर्थिक उलाढाल जी झाली त्या उलाढालीचा परिणाम निवडणुकीच्या निकालावर दिसेल. महाविकास आघाडी किंवा महायुती दोघांनाही या ठिकाणी स्पष्ट बहुमत जर नाही आलं तर अपक्षांच्या मदतीने सरकार स्थापनेचा दावा करू शकतो. कुणाचंही सरकार आलं तरी ते स्थिर सरकार राहील याची खात्री देता येत नाही. आत्ता राष्ट्रीय आणीबाणी नाही आहे आपल्या इथे 352 कलमाखाली, त्यामुळे मुदत वाढवता येणार नाही. जर का यांचा नेता ठरला नाही तर राष्ट्रपती राजवट येणार हे निश्चित आहे. फक्त ती 6 महिन्याकरता नाही येणार, ती यांचं ठरून ज्या कोणाला बहुमत मिळेल त्याचा नेता ठरला की ती मागे घेतली जाईल आणि मुख्यमंत्री म्हणून आमंत्रण दिलं जाईल.